कामगारांना ते शासनाच्या माध्यमातून अन्न दिलं जातं त्या बाबतीत गैरव्यवहार चालला आहे हे आम्ही आधी बोललो होतो आणि कालही या बाबतीत चर्चा झाली। त्याच्यामध्ये क्वालिटीचं जेवण मिळत नाही, जो खरा आकडा आहे तो समोर येत नाही। 100 लोक असतील तर 1000 दाखवले जातात, अशा विविध पद्धतीने सरकारकडून पैसा काढून घेऊन काही कॉन्ट्रॅक्ट स्वतःचं घर चालवतात असं दिसतंय। सरकारने या बाबतीत काल एक निर्णय घेतलेला आहे, त्याचं स्वागत आम्ही करतोच, पण जर कोणी अजून वेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीने काम करत असेल आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना जी योजना मिळायला पाहिजे ती जर मिळत नसेल आणि कॉन्ट्रॅक्टर मोठे होत असतील तर त्या त्या विभागामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई त्या कॉन्ट्रॅक्टरवर करण्याची जरूरत आहे। शिवभोजन थाळी अतिशय चांगली अशी योजना आहे, राबवत असताना काही सेंटरवर कदाचित चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, पण ते कुठले सेंटर आहे याचा एक अभ्यास करावा। पण योजना पूर्णतः बंद न करता ती चालू ठेवत त्यात अजून काही स्ट्रिक्ट गोष्टी आणता येतील का, त्याचं ऑडिट करता येईल का हे बघावं। पण शिवभोजन थाळी योजना ही गरीब लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तसंच आसपास काम करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे योजना पूर्णतः बंद न करता अभ्यास करून त्रुटी काढून ती पुढं कशी नेता येईल याबाबतीत सरकारने विचार करावा। या सरकारचं एकतर काय कळत नाही, काल एक GR काढला असं आम्हाला समजतंय, मुंबई पोलीसमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल भरती करण्याचा काल GR निघाला, एक प्रथा म्हणून अतिशय चुकीची गोष्ट आहे। एकदा कॉन्ट्रॅक्च्युअल भरती सुरू झाली तर ती थांबवता येत नसते, काही कारण दिलं तरी कॉन्ट्रॅक्च्युअल भरती पोलिसांमध्ये होणं हे लोकांसाठी सुद्धा, पोलीस प्रशासनासाठी सुद्धा आणि युवांसाठी सुद्धा अतिशय घातक आहे। तुम्हाला तात्पुरते लोक घ्यायचे असतील तो होमगार्ड तुम्ही घेऊ शकता, 250 दिवस त्यांना काम द्या नाही तर 350 दिवस तुम्ही काम द्या, पण अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्च्युअल भरती करणं योग्य नाही। कुठेतरी राज्य सरकार हे अग्निवीरचा छोटा भाऊ आपल्या राज्यामध्ये जिवंत करतंय का काय असं वाटतं, आम्ही याचा निषेध करतो। अशा पद्धतीने कुठल्याही नवीन प्रथा पोलीस प्रशासनामध्ये नाही तर सरकारमध्ये चालू करू नये, आणि मग याच्यात जर एखादा कॉन्ट्रॅक्टरमध्ये आणला मग त्या कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्याचा प्रयत्न या सरकारकडनं केला जातो का काय हे सुद्धा शंका आम्हा सर्वांना येते। पण काही झालं तरी कॉन्ट्रॅक्च्युअल भरती ही पोलीस प्रशासनामध्ये होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी आणि आम्ही सुद्धा याबाबतीत विरोध आणि अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडूया।